हरिओम, मी कांचन विरा कांबळे, बदलापूर उपासना केंद्र. बापू प्रत्येक वेळी आपल्याला सांगतात, मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर आहे, घाबरू नका. ते क्षणाक्षणाला बापू अनुभव देत असतात. तसंच मला कोविड चालू व्हायच्या आधी मला स्वतःला रोज मला सर्दी व्हायची. मला जवळजवळ जानेवारी पासून सर्दी सारखं नाकातून कंटिन्यू पाणी पडत होतं. मी इथे फॅमिली डॉक्टर असे साधे डॉक्टर सारखी जायची, सर्दीची औषधं घ्यायची, पण ती सर्दी माझी बरीच होत नव्हती. सर्दी असं करता करता जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, आणि मग नंतर मला ते असं की मी झोपली ना तरी माझ्या नाकातून पाणी सतत पडत राहायचं. पुन्हा रात्रभर ओढणी भिजून जायची. मला घरात सगळं एवढी कशी काय सर्दी म्हटलं होत असेल, जाऊ द्या. त्याच्यानंतर मी माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाला एमपी मध्ये गेलेले, तिथून आले तिथे एवढे ते ढोलचा आवाज सगळं, आणि मग तिथे सगळ्या मला ओढाय लागल्या. एवढी सर्दी घेऊन बसली, तुला काय झालं तर? म्हणजे नाही, मला काय होणार नाही, माझा बापू आहे. मी लगेच डॉक्टरांकडे गेले आणि नंतर मी माझ्या हातातला रुमाल बघूनच ते डॉक्टर बोलले, तुझे मी देखूंगाही नाही. माझ्या मिस्टरांना बोलवलं, कांबळे इधर आ, ये मेरी बेटी को लेके तू आज के आज बॉम्बे में जा, जिधर जगह मिलेगा ना उसको उधर लेके जा, लेकिन इसको पहले तू आज बॉम्बे में लेके जा. इसका ये सर्दी नहीं है, इसके ब्रेन में से पाणी आ रहे हैं. त्याच्यानंतर मग मी घरी आले. बापू हे काय झालं, डॉक्टर मला असे का बोलले? पण एकच विश्वास, मला काही होणार नाही, माझा देव आहे, मला काहीच होणार नाही. माझे मिस्टर पण घाबरले. मामी आमच्या नातेवाईक एक होते, ते एनटी वाले होते, मग त्यांना फोन केला. ते बोलले चालेल या तुम्ही, आमचे एक डॉक्टर सायन हॉस्पिटलला डीन आहेत, त्या एनटी स्पेशलिस्ट आहेत, त्यांच्याकडे या. मग आम्ही गेलो तिथे सायनला तपासायला म्हणून, पण लगेच त्यांनी मला ऍडमिट केलं. मला एमआरआय करायला घेतलं आणि पाठीत इंजेक्शन दिलं, मला पालथं झोपवलं. ते पालथं झोपवलं एमआरआय साठी 2 मिनिटं मी पूर्ण गुदमरले, बापू मी मेले रे, मला नाही करायचं. आणि मग नंतर तो डॉक्टर बोलतो, नाही तुम्हाला असं ठेवायला लागणार. आणि मग माझा मुलगा बोला, आई तू बापूंचं नाव घे आणि व्यवस्थित होईल. म्हटलं ठीक आहे. मग परत त्यांनी मला ते एमआरआय मशीन मध्ये टाकलं, सगळं लावलं, माझ्या नाकातला एक तो कापसाचा गोळा निघून गेला आणि मी बापूंचा जप करत मला त्या 15-20 मिनिटात पूर्ण झोप लागून गेली. आणि मग ते एमआरआयचे रिपोर्ट आले, ते बोलतात तुम्हाला इमर्जन्सी ऑपरेशन करायला लागेल. पण मी म्हटलं नाही, मी दादांना विचारलं नाही, दादांना विचारल्याशिवाय मी ऑपरेशनच करणार नाही. मग दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो, सकाळी उठलो, दादांकडे गेलो, दादांना रिपोर्ट दाखवले. दादा बोलले, तुम्ही आत्ताच्या आता कोकिला बेनला जा. कोकिला बेनला आम्ही गेलो, तिथे नंबर लावला आणि आतमध्ये गेली मी त्या डॉक्टरांकडे. मी त्यांना हरिओम केला, हा वो क्लिनिक से आहे ना तो डॉक्टर, सब मुझे बताए, आप कल आके ऍडमिट हो जाओ. मी बाहेर आले, मी त्या डॉक्टरांना काही सांगितलंच नाही, मी यांना कसं काय सगळं कळालं. मी माझ्या मिस्टरांना म्हटलं, नाही चल आपण पहिले दादांकडे परत जाऊ, उद्या ऍडमिट व्हायला लागलं, आज आपण जाऊन कुरुक्षेत्रमला दर्शन घेऊन येऊ. म्हणून आम्ही दोघं गेलो. मग परत मी वरती क्लिनिकमध्ये गेले दादांना सांगायला. मग आम्ही दुसऱ्या दिवशी परत कोकिला बेंडला गेलो, तिथे सगळं ऍडमिशन फॉर्म वगैरे भरला. आणि मग नंतर मला चेकिंग करायला एक डॉक्टर आले, तर मी सहज त्यांना म्हटलं, डॉक्टर तुमचं नाव काय? तर तो बोलतो की माझं नाव डॉक्टर अनिरुद्ध. मी म्हटलं माझा बापू इथे, मला आता काहीच भीती नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला सकाळी पहाटे 6 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये नेत होते, इतकं आतमध्ये मी बापू तू कुठेस रे, बापू तू कुठेस रे, आई तुम्ही दोघं माझ्या बरोबरच राहा. मी प्रत्येक वेळी, आई बापू तुम्ही माझ्या बरोबरच राहा, बापू तू मला सोडून जाऊ नको. आणि मग मला नंतर तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. त्या डॉक्टर बोलतात आप डरणार नाही. मी त्यांना म्हटलं मी नाही घाबरत, कारण माझा बापू माझ्या बरोबर आहे. बापू तू मला असंच इथे उभा राहा, जे तुला जे काय करायचं ना ते होऊन दे. मी वाचले तर वाचले, जगले तर तू मला लॉटरी देशील. आणि तो अनिरुद्ध डॉक्टर माझ्या बाजूला उभा राहिला. जेव्हा मला जाग आली तिसऱ्या दिवशी, मला सगळे विचारतात कशी आहे कशी, मी पूर्ण सुजली होती. मी फक्त माझ्या मुलाला म्हटलं, मला फक्त बापूंचा फोटो दाखव एकदा. मी बापू अंबानी तू मला याच्यातून बाहेर काढलंयस. आणि नंतर 5 दिवसात मी घरी आले. मी 5 मार्चला घरी आली आणि नंतर 11 तारखेला 12 तारखेला मी टाके काढायला गेली. 12 तारखेला टाके काढून आली आणि 16 पासून लॉकडाऊन झालं. म्हणजे बापू आपली किती काळजी घेतो, की माझ्या लेकराला जर हे मला नंतर झालं असतं तर माझे खूप हाल झाले असते. त्याच्यातून मी वाचली असते की नाही हे मलाच नाही माहिती. मी प्रत्येक वेळा तर सांगते, त्यांनी मला लॉटरी दिली ना, आता फक्त त्याच्यासाठी जगायचं. हरिओम श्रीराम अंबद नाथ स्वामी बापू.